सभासद शेतकऱ्यांच्या समस्या व अडीअडचणी जाणण्यासाठीच हा भेटीगाठी दौरा विश्वराज भैया महाडिक। सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विश्वराज महाडिक यांनी समस्या जाणल्या। सोलापूर जिल्हा प्रतिनिधी। भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पंढरपूर मोहोळ तालुक्यातील काल आज दोन दिवसात पापरी पेणूर पाटकुल सुस्ते वडवड कुरुल अंकोली बेगमपूर भीमा परिवाराचे युवा नेतृत्व विश्वराज भैया महाडिक यांनी गावांना भेटीगाठी देऊन सर्व सभासद शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अडीअडचणी जाणून घेतल्या। यावेळी त्यांनी परिसरातील सर्व सभासदांना भेट दिली। यावेळी बोलताना विश्वराज महाडिक म्हणाले की गेल्या काही महिन्यांपूर्वी कारखान्याला काही तांत्रिक अडचणी तर काही मानवी निर्मित अडचणी निर्माण झाल्या। अशा या कठीण काळात सुद्धा सर्व शेतकरी सभासदांनी जो आमच्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल उतराई होणे अशक्य आहे। स्वतःची प्रॉपर्टी गहाण ठेवून देणी देणारा भीमा सहकारी साखर कारखाना हा देशातील पहिला कारखाना आहे। त्यामुळे आगामी कारखान्याची निवडणूक भीमा परिवार म्हणून आपण सर्वांनी यशस्वीरित्या पार पाडायची आहे। येणाऱ्या 2022-23 गाळप हंगामासाठी जास्त लक्ष देणार असून त्याचप्रमाणे ऊस तोडणी कार्यक्रमानुसार डिजिटल पद्धतीने होणार असल्याने त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ढवळाढवळ करण्याचा अधिकार अथवा कुणाचाच हस्तक्षेप असणार नाही असे विश्वराज महाडिक यांनी बोलताना दिले। यावेळी त्यांच्या सोबत भीमा परिवाराचे प्रवक्ते पांडुरंग तात्या ताटे, भीमा परिवाराचे जनसंपर्क अधिकारी बंडूसाहेब शेख, शिवाजीराव गुंड पाटील, सज्जनभाऊ पवार, नानासाहेब पवार, अशोक क्षीरसागर, भीमा परिवाराचे संघटक समन्वयक संग्राम दादा चव्हाण, भाजपचे सुनील चव्हाण, रयत क्रांती संघटनेचे छगन पवार, माऊली जाधव सर, भीमराव वशीकरण, विक्रांत मानाजी बापू माने, राजाराम बाबर, भारत पाटील, रणजित पवार, सरपंच शिवाजी शेंडगे, उपसरपंच अजिंक्य क्षीरसागर, अंकुश गवळी, चंद्रसेन, बापू जाधव, किसन जाधव, धनाजी भोसले, अजित पाटील, जाकीरभाई मुलाणी, जावेद शेख, कोळदचे उपसरपंच विनायक पाटील, संभाजी नाना कोकाटे, यशवंत बंडू चव्हाण, अमर चव्हाण, शरद लोकरे, गणेश बापा चव्हाण, शिवसेनेचे नेते विलास चव्हाण, रामदास बापू चव्हाण, माधव बापू चव्हाण, तानाजी चव्हाण, संजय दादा चव्हाण, संचालक रामहरी रणदिवे, ऍडव्होकेट राजकुमार, तात्यासाहेब नागटिळक, सहदेव भाऊ यादव, संचालक बिभीषण बाबा वाघ, दत्तात्रय सावंत, शिवाजी लोमटे, सरपंच शिवाजी शेंडगे, विश्वास पांढरे, रामा चव्हाण, नागनाथ पवार, छगन पवार, विष्णू गावडे, ऍडव्होकेट शक्तिमान माने, नितीन सावंत, याचबरोबर सर्व भीमा परिवारावर प्रेम करणारे असंख्य समर्थक कार्यकर्ते या गावांमध्ये उपस्थित होते। तर 2022 होणाऱ्या भीमा कारखान्याची निवडणूक काही महिने या ठिकाणी पुढे ढकलली गेलेली आहे। आम्ही सरकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये संवाद असा एक कार्यक्रम आम्ही आयोजित करत आहोत। त्याचा उद्देश एवढाच आहे की आम्ही शेतकरी सभासदांचा त्या ठिकाणी असलेले कर्मचाऱ्यांचा आढावा घ्यावा, ऊसाची परिस्थिती बघावी आणि कोणत्याही सूचना आमची पुढच्या सीझनची जशी काही तयारी आहे ते आम्ही ठिकाणी आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत आणि अतिशय लोकांचा मोठ्या प्रमाणात संख्येमध्ये त्या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल मला त्यांचे आभार मानायचे आणि त्यांच्या सर्व सूचना पुढच्या सीझनची आपण वाटचाल नाही भरपूर कठीण काळ होता गेले काही वर्षानंतरचा जो थोडा दुष्काळ असेल, कोरोना महामारी असेल 2021 जसं उल्लेख केला की आपण शेती त्या ठिकाणी चालू करू शकतो नाही, त्याची खंत कुठं तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये नक्की आहे। पण एवढे सगळ्या अडचणी असताना साहेबांनी मागचा गतवर्षीचा तो जर यशस्वीपणे पार करून दाखवला, आपण जवळजवळ 5 लाख मेट्रिक टन एवढ्या सगळ्या अडचणी असून 5 लाख मेट्रिक टन आपण काढत सरकारी साखर कारखान्यामध्ये केलं, त्याबद्दल
शेतकऱ्यांना आदर सुद्धा आहे आणि त्यांना एक विश्वास आहे की येणारा सीझन तर माझी उपस्थिती आणि सर्व अधिकारी वर्ग पण त्यांच्यावर त्यांचा विश्वास आहे आणि येणारा सीझन एक यशस्वी सीझन असणार. विक्रमी काळ सकाळी त्याची शेतकरी सभासदांना कामगारांना आणि मला सुद्धा याबाबत विकास.